नमस्कार, आज आहे 16 फेब्रुवारी, म्हणजेच रथसप्तमी, आणि रथसप्तमीच्या दिवशी मी बनवलेला एक छोटासा ब्लॉग. आणि रथसप्तमीनिमित्त मी सूर्याला अर्घ्य दिलेलं आहे. ओम सूर्यनारायणाय नमहा, ओम रवीयाय नमहा, दिनकराय नमहा, भास्कराय नमहा, अशी सूर्याचे 5 नावं घेऊन अर्घ्य दिलेलं आहे. रोजच्या एवढ्या याच्यामध्ये तर शक्यच नाही, रोज सूर्याला फक्त नमस्कार करणं होतं. पण आज रथात बसलेत सूर्य, याचा अर्थ की आजपासून दिवस बराच मोठा होतो. तर खरं तर संक्रांतीपासूनच दिवस हा तिळातिळाने मोठा होतो असं म्हणतात, आणि आज तर चक्क सूर्य रथात बसलेत असं म्हणतात. म्हणून रथसप्तमी, सूर्यनारायण हे श्रीविष्णूंचे अवतार असल्यामुळे सूर्यनारायणाची आपण चारही पौष महिन्यातले रविवार पूजा करतोच. तर मी पण माझ्या साध्या पद्धतीने सूर्यनारायण आज रथात बसलेले काढले रथसप्तमीनिमित्त. Thank you.
देवघर तुम्ही नेहमीच माझ्या व्हिडिओमध्ये पाहत आलेला आहात, तरी पण आज रथसप्तमीच्या निमित्तानं मी तुम्हाला माझ्या देवघरातल्या देवांचंसुद्धा दर्शन करते. देवघराच्या आणि देवघरातल्या देवांचीसुद्धा पूजा झालेली आहे, रथसप्तमीची पूजा झालेली आहे. आता गॅसवरच का होईना पण दूध ओतू घालते, कारण आता एवढ्या फास्ट याच्यामध्ये एवढ्या घाईगडबडीमध्ये मला तरी आता बाकीचे काही साधनं मिळणार नाही दूध उतरवण्यासाठी. मी दरवर्षी गॅसवरच करते. सर्वात प्रथम मी गॅसची पूजा करते आधी, कारण सकाळी सगळं करत असल्यामुळे सगळं स्वच्छच असतं. फक्त रोज का होईना आपण जसं चुलीची पूजा करतो तसं मी गॅसचीसुद्धा पूजा करते. नेहमीच्यासारखेच आज गॅसची पूजा करून त्याच्यावरच एक स्टँड ठेवलेलं आहे मी, आणि त्याच्यात त्याच्यावर बोळकं ठेवलेलं आहे जेणेकरून ते हलू नये आणि पडू नये म्हणून. दरवर्षी मी असंच करते, कारण आता एवढं सगळं करण्यामध्ये खूप वेळ जातो आणि एवढा वेळ मला तरी नसतो, कारण घरी जर छोटं बाळ असेल तर त्यावेळेला खूप घाई गडबड होते, नाही का? उज्जैनीमुळे बरंच काही करता येत नाही, पण ठीक आहे, नाही केल्यापेक्षा काहीतरी करणं महत्त्वाचं असतं. तर आणि असं म्हणतात की दूध उत्तर दिशेलाच उतू गेलं पाहिजे, आणि सक्सेसफुली माझं ठेवलेलं मी दूध हे खरंच उत्तर दिशेलाच उतू गेलेलं आहे. शुभ संकेत आहे त्याचा अर्थ. ठीक आहे, तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.